आज केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प मांडलेला आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजी यांनी एक अतिशय संतुलित बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे. मुळातच कोविड नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आहोत आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत, अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने 8.2% जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे. आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा जगामध्ये महागाईचा दर रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिट मध्ये पोहोचला आहे, त्याचवेळी तो भारतामध्ये 6.7% आता 5.4% खाली आलेला आहे, हा देखील अत्यंत महत्वाचा आहे. विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे, तो जवळपास 12.8% आहे. याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे. विशेषतः आपण जर बघितलं तर जीडीपीच्या 7.8% एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते आणि आपण ऍब्सोल्यूट टर्म्समध्ये बघितलं तर अगदी 17-18 तुलना केली तर 23-24 मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे, म्हणजे तो 11 लाख कोटीवरनं जवळपास 23 लाख कोटीवर आलाय. तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो 17-18 तुलनेत जवळपास दुप्पट झालाय, तो 2.5 लाखावरनं 5.85 लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे. म्हणजे हे दोन्ही जी महत्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे, ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर त्याच प्रकारे ती कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत होताना दिसते. विशेषतः बँकांचे जे एनपीए आहेत हे आता केवळ 2.8% आले आहेत, जो गेल्या 12-15 वर्षातला सगळ्यात कमी एनपीएचा दर आहे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 40 लाख कोटी रुपये हे थेट जमा करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे. भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी, त्यासोबत महिला, युवा आणि गरीब या चार घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना, नैसर्गिक शेतीपासून तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासून तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. विशेषतः रोजगाराच्या क्षेत्रामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिसची एक स्कीम सुरू केली आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने देखील स्कीम सुरू केलेली आहे की ज्यातनं जवळपास 4.5 कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होण्याकरता केंद्र सरकार मदत करते.
त्यांना अप्रेंटिसशिपचे पैसे मिळत आहेत, त्यांना ईपीएफओ मध्ये पैसे मिळत आहेत आणि त्यासोबत रोजगार वाढी करता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं एमएसएमईचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जवळपास 100 नवीन जे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सर्व्हिसेस या सगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विशेषतः ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात 2 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते. 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलाय आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान हे अभियान हातामध्ये घेतलंय जे जवळपास 63,000 गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल. मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 11 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय. हा आकडा याकरता मोठा आहे की यूपीएचं शेवटचं बजेट जर आपण बघितलं तर त्यात साधारणपणे 1 लाख कोटीच्या थोडं वर एवढीच पायाभूत सेवांवरची गुंतवणूक होती ती आता 11 लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे. मला असं वाटतं की त्यामुळेच देशामध्ये रस्ते असतील, पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, ग्रामीण रस्ते असतील, सिंचनाच्या सोयी असतील अशी एक मोठी गुंतवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः एनर्जी ट्रान्झिशन हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतला. एकीकडे थर्मल एनर्जी जी आहे ही इफिशियंट पद्धतीनं जनरेट झाली पाहिजे आणि त्याचवेळी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या बजेटच्या माध्यमातून होते. मुद्रा लोन 10 लाखापर्यंत आता मिळत होतं कुठल्याही गॅरंटी विना, ते 20 लाखापर्यंतचं मुद्रा लोन विना गॅरंटीचं आणि विना तारणाचं देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय ज्यामुळे निश्चितपणे एक मोठा फायदा त्याचा होणार आहे. 1 कोटी लोकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 300 युनिट 1 कोटी परिवारांना 300 युनिटपर्यंतची वीज ही मोफत देण्याचा निर्णय हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पंप स्टोरेज असेल, अणुऊर्जा असेल, अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या आणि राज्यांना 1.5 लाख कोटी रुपयाचं व्याजमुक्त कर्ज 50 वर्षाकरता आणि 15 वर्षाकरता अशा 2 स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार कुठलंही व्याज घेणार नाही आहे त्या या ठिकाणी एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यासोबत न्यू पेन्शन स्कीमच्या संदर्भात देखील एक महत्वाची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन पेन्शन स्कीम ही बदलली आणि त्यामुळे जुन्या पेन्शन स्कीम सारखे त्यांचे सगळे राईट प्रोटेक्ट केले त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारही सगळ्या तिथल्या संघटनांची बोलणी करून त्याला फायनल स्टेजवर नेते आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. इन्कम टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात जो मध्यमवर्गीय आहे त्याला फायदा होणार आहे. जवळपास मध्यमवर्गीय परिवाराची 17,500 रुपयाची वार्षिक बचत ही नवीन इन्कम टॅक्सच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमुळे होणार आहे. खरं म्हणजे एकूणच जर हा आपण अर्थसंकल्प बघितला तर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातली जी ग्रोथ आहे मग ती मानव संसाधन विकासातली असेल, ती शेती विकासातली असेल, ती इंडस्ट्री विकासातली असेल, या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योग्य प्रकारची बॅलन्स गुंतवणूक दिसते आहे
कुठल्याही प्रकारे केवळ घोषणांचा वर्षाव न करता त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. एक अजून महत्वाची गोष्ट आहे, या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना पूर्वेतली जी राज्य आहेत ती एक थीम थोडीशी घेतलेली दिसते, त्यामुळे काही राज्यांची नावं आली लगेचच आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या, बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या. मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत. मी ॲट अ ग्लान्स, म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे, मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या. विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्त ग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना 400 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 466 कोटी, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर 598 कोटी, महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा 150 कोटी, MUTP 3 जो मुंबई करता महत्वाचा प्रकल्प आहे 908 कोटी, मुंबई मेट्रो याच्याकरता 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी, नागपूर मेट्रो 683 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्प 500 कोटी, पुणे मेट्रो 814 कोटी, मुळामुठा 690 कोटी. म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे, उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू. ही तर ॲट अ ग्लान्स 5 मिनिटात काढलेली यादी आहे, फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले. मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे. आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत. म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे, या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका, आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा. मी दाव्याने सांगतो माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे, म्हणून ॲट अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे. किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील हा मला विश्वास आहे. देखिए आज माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में फाइनेंस मिनिस्टर निर्मला जी ने जो बजट पेश किया है मैं उनको बधाई दूंगा. एक बहुत ही बैलेंस्ड इस प्रकार का बजट उन्होंने पेश किया है और विशेष रूप से कोविड के बाद दुनिया की सारी अर्थव्यवस्थाओं का संतुलन जहां बिगड़ा है वही भारत की अर्थव्यवस्था को संतुलित करने का काम हमारी फाइनेंस मिनिस्टर ने किया है और आंकड़े ये दर्शाते हैं कि हमारी अर्थव्यवस्था और मजबूत हो रही है. विशेष रूप से किसान, गरीब, युवा और महिला इनको समर्पित इस प्रकार का ये बजट है. किसानों के लिए कई योजनाएं घोषित की गई है, हमारे युवाओं के लिए विशेष रूप से 4 करोड़ से ज्यादा रोजगार निर्माण की जो योजनाएं है जिसमें रोजगार निर्माण के लिए इंसेंटिव देने का काम सरकार कर रही है. मुझे इस बात की खुशी है कि महाराष्ट्र ने भी एक ऐसी योजना लाई है और अब केंद्र सरकार की योजना आने के कारण हमारे युवाओं को इसमें बहुत फायदा मिलेगा. महिला सेंट्रिक योजनाओं का ब्यौरा आपके सामने अभी मैं पूरा नहीं रख रहा हूं क्योंकि उसको काफी समय लगेगा, लेकिन मुझे बहुत खुशी है कि महिलाओं को फोकस रखते हुए एक बहुत बड़ी व्यवस्था इसमें की गई है. विशेष रूप से हमारे मध्यम वर्गीयों को, मिडिल क्लास को, जो इनकम टैक्स के प्रावधान है उन प्रावधानों के कारण 17,500 रूपये सालाना बचत होगी, जो मैं ऐसा मानता हूं बहुत महत्वपूर्ण है.
विशेष रूप से जो हमारा जो इंफ्रास्ट्रक्चर का क्षेत्र है इसमें 11 लाख करोड़ रुपए का निवेश केंद्र सरकार कर रही है, जो एक अप्रत्याशित निवेश है। इससे गांव गांव तक इंफ्रास्ट्रक्चर की सुविधाएं पहुंचेगी, रास्ते, हमारे ब्रिजेस, हमारे पोर्ट, हमारे एयरपोर्ट, हमारी रेलवे, हमारा जिसको कह सकते बाकी सारा इलेक्ट्रिसिटी का इंफ्रास्ट्रक्चर, ये सारी चीजों में बहुत बड़े पैमाने पर काम होगा। इस सरकार का मैं विशेष इसलिए अभिनंदन करना चाहता हूं, सामाजिक क्षेत्र में जो इस सरकार का निवेश है, सरकार ने पिछले 5 वर्षों में वो दुगना किया है, हेल्थ के सेक्टर में भी दुगना किया है, और हमारे आदिवासी समाज के लिए बहुत बड़े पैमाने पर इस सरकार ने योजना लाई है। आज ये बजट जो पेश किया गया, इसके बाद विशेष रूप से हमारे महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी के एमपीज ने एक नरेटिव सेट करने का प्रयास किया, बजट बिना पढ़े इस प्रकार से नारेबाजी करना उनको शोभा नहीं देता, केवल नरेटिव तैयार करना शोभा नहीं देता। अगर बजट पढ़ लेते तो महाराष्ट्र को क्या मिला ये पूछते नहीं। अभी तो मेरे पास बजट की फाइन प्रिंट आनी है, मैंने एट ए ग्लांस जो निकाला पिछले 20-25 मिनट में वो भी मैं आपको अगर बताऊं तो महाराष्ट्र को विदर्भ मराठवाड़ा में सिंचाई के जो प्रकल्प चल रहे उसमें 600 करोड़ रुपया मिला है, ग्रामीण रास्ता सुधार में 400 करोड़ रुपया मिला है, इकोनॉमिक क्लस्टर में 466 करोड़ रुपया मिला है, क्लाइमेट रेजिलिएंट एग्रीकल्चर में 598 करोड़ रुपया मिला है, एग्री बिजनेस एंड रूरल ट्रांसफॉर्मेशन प्रोजेक्ट को 150 करोड़ मिला है, MUTP 3 मुंबई की महत्वाकांक्षी योजना 908 करोड़ रुपया मिला है, मुंबई में मेट्रो के लिए 1087 करोड़ रुपया मिला है, दिल्ली मुंबई कॉरिडोर के लिए 499 करोड़ रुपया मिला है, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी के लिए 150 करोड़ मिला है, नागपुर मेट्रो के लिए 683 करोड़ मिला है, नाग नदी सुधार के लिए 500 करोड़ रुपया मिला है, पुणे मेट्रो के लिए 814 करोड़ रुपया मिला है, पुणे में नदी सुधार मुळा मुठा प्रकल्प के लिए 690 करोड़ रुपया मिला है। अभी तो केवल 2 डिपार्टमेंट का पैसा मैं यहां पर थोड़ा निकाल पाया हूं, कल तक इसकी पूरी लिस्ट हम देंगे तो एक प्रकार से मोदी जी के एजेंडे पे महाराष्ट्र को प्राथमिकता है। ये जो नरेटिव फैलाने वाले बिना पढ़कर बोलने वाले पहले ही प्रतिक्रिया लिखकर बजट को जाने वाले जितने विरोधी पार्टी के नेता है उनसे हाथ जोड़कर विनंती है, एक बार तो बजट पढ़िए, आपकी जिम्मेदारी। त्यांना अधिकृत बजेटची कॉपी मिळाली ती देखील ते वाचत नाही, तर माझी कॉपी ते काय वाचणार आहे? विरोधकांनी या बजेटनंतर काय प्रतिक्रिया द्यायची हे आधीच लिहून नेलेलं आहे, त्यांची प्रत्येकाची प्रतिक्रिया ठरलेली आहे। मी आकड्यांसहित सांगतोय, त्यामुळे ते उत्तर देऊ शकणार नाहीत, त्यामुळे नरेटिव्ह केवळ सेट करतील। महत्वाचं असं आहे की प्रत्येक बजेटला एक थीम असते, यावेळी ही जी आपल्याला थीम आहे ही साधारणपणे पूर्वी किनारपट्टी अशा प्रकारची थीम आपल्याला पाहायला मिळते, म्हणून ही काही राज्य स्पेशली मेन्शन झालेली आहे। चिदंबरम की उनका जो कांग्रेस का मैनिफेस्टो था साल 2024 के लोकसभा चुनाव पर, इसमें अप्रेंटिसशिप की भी बात हो रही है, वही पूरा पॉइंट बजट के अंदर इम्प्लीमेंट कर दिया गया। हाँ, ये जो होता है पॉइंट्स ले लिए गए उनको यहाँ पे इम्प्लीमेंट, तो मुझे ऐसा लगता है फिर चिदम्बरम साहब ने इस बजट का स्वागत करना चाहिए, उन्होंने कहना चाहिए कि बहुत अच्छा बजट आया है, उन्होंने कहना चाहिए कि हमारे मन लायक बजट आया है, दोनों तरफ से ये लोग बोलते हैं। देखिए उनका तो जो मैनिफेस्टो था वो खटाखट वाला मैनिफेस्टो था, लेकिन अब जिन राज्यों में उनकी सरकारें हैं उन राज्यों में भी खटाखट नहीं चालू हुआ, कम से कम उन राज्यों में तो खटाखट चालू करके दिखाइए। देखिए मैंने कहा कि MBA के जितने नेता हैं
इन्होंने सुबह ही अपनी प्रतिक्रिया तैयार कर ली थी, ट्वीट भी तैयार करके रखे थे, केवल बजट समाप्त होने की राह देख रहे थे, तुरंत वो सारी प्रतिक्रियाएं आ गई है। ऐसी प्रतिक्रियाओं से हमारा एंटरटेनमेंट होता है। मला असं वाटतं की मग विजय वडेट्टीवारने या ठिकाणी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं पाहिजे आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजेत की केंद्र सरकारने किती चांगला अर्थसंकल्प केला। पण त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये तर खटाखट खटाखट होतं आणि त्यांचं खटाखट खटाखट ज्या ठिकाणी काँग्रेसची राज्य आहेत त्याही ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। आता त्या राज्यांमध्ये तरी खटाखट दाखवा ना, ते खटाखट तिथेही नाहीये। त्यामुळे त्यांना हे माहिती आहे आपण राज्यावर येत नाही, केंद्रात येत नाही, म्हणून ते मॅनिफेस्टो तयार करतात। अशा प्रकारच्या मॅनिफेस्टोच्या भरोशावर देश चालत नसतो। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचं बजेट हे विजय वडेट्टीवारांना देखील भावलं आहे, त्यांनाही आवडलं आहे। मला विश्वास आहे की ते उरलेलं बजेट देखील वाचतील। देखिए मैंने पहले ही बता दिया, इन सब लोगों ने अपनी प्रतिक्रिया पहले से तैयार करके रखी है। मैं सवाल पूछना चाहता हूं, भाई हिमाचल में तो कोई हमारी सरकार नहीं है, फिर हिमाचल को क्यों स्पेशल असिस्टेंस मिला? कई राज्य उस परिस्थिति में किसी को स्पेशल असिस्टेंस मिलता है। अब पिछले समय की थीम नॉर्थ ईस्ट के राज्य थे, अब हमको ईस्ट और कोस्टल राज्य हमको एक थीम दिखाई पड़ती है। ऐसी कई बार बजट की थीम होती है, पर उसके साथ साथ जब महाराष्ट्र को इतनी चीजें मिल रही है तो किसी को और मिला तो अपने पेट में गड़बड़ी क्यों? थैंक यू।